उद्या आहे 3 जून 2024, वार सोमवार, आणि उद्या आलेली आहे भागवत एकादशी. या दिवशी व्रत केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि स्वर्गप्राप्ती होते. हे आपले सर्व पाप धुण्यास देखील मदत करते. अपरा एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे व्रत आणि पूजा करणे आर्थिक समस्यांनी त्रस्त असलेल्यांसाठी विशेषतः शुभ आणि फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी देखील येते. स्मार्त आणि भागवत एकादशी असे दोन भेद सांगितलेले आहेत. त्यानुसार आज 2 जून 2024 रोजी स्मार्त अपरा एकादशी आहे, पण वारकरी संप्रदाय भागवत एकादशी साजरी करतात. विष्णुदेवांचे भक्त पण भागवत एकादशी साजरी करू शकतात. त्यानुसार उद्या सोमवारी भागवत एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा आणि विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षप्राप्ती होते आणि या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थस्नान आणि दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते. पण प्रत्येकालाच हे व्रत करणं, उपवास करणं शक्य होत नाही. त्यामुळे घरामध्ये साधे सोपे उपाय करूनही तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता. तुमची इच्छापूर्ती देखील या दिवशी केलेल्या उपायांमुळे होऊ शकते. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला उद्या आलेल्या भागवत एकादशीच्या दिवशी सकाळीच घरामध्येही या एका झाडाचं पान आणायचं आहे. हे पान तुम्ही घरामध्ये आणल्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हे पान आपल्याला घरी आणल्यानंतर या पानावरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे, नंतर त्या पानाचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की हा उपाय आपल्याला का करायचा आहे. तर पहा, जर तुम्ही आयुष्यामध्ये खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होत नसतील, तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या आहेत, पैसा घरामध्ये येतो पण तो फार काळ टिकत नाही, कर्जबाजारीपणा झालेला आहे, तुमच्या घरामध्ये असलेल्या मुलाबाळांचे नोकरी विवाहाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, मुलं मोठी असतील तर त्यांच्या करिअरविषयक समस्या असतात, छोटी असतील तर ते किरकिर करतात आणि लग्नाला मुलांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत, खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतरही तुम्हाला संतती प्राप्ती होत नाही, तर या ज्या समस्या आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबतच हे जे उपाय आहेत काही विशिष्ट तिथींना आपण केले तर आपल्याला या उपायांमुळे नशिबाची साथ मिळण्यासाठी मदत होते. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळीच ज्या झाडाचं पान घरामध्ये आणायचं आहे ते म्हणजे तुळशीचं पान. आता पहा, एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं. आज 2 जून आहे आणि उद्या 3 जून आहे. दोन दिवस एकादशी तिथी आल्यामुळे दोन्हीही दिवस आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीच्या झाडाची पानं तोडायची नाहीत. मग हे पान आपल्याला घरामध्ये कसं आणायचं आहे? तर पहा, तुळशीच्या आजूबाजूला तुम्ही गेलात तर तिथे खाली पडलेली बरीचशी पानं असतात. मग ती पिकलेली, पिवळी पडलेली असतील तरीही चालते. तर पहा, तुळशीची मंजुळा असेल किंवा तुळशीची पानं असतील ती कधीही शिळी मानली जात नाहीत आणि तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीहरी विष्णू नैवेद्य देखील ग्रहण करत नाहीत. इतकं महत्त्व तुळशीच्या पानांना आहे, कारण तुळशीला हरिप्रिया असं म्हणतात. आणि तुळशीचं तसंही एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं, त्यामुळे तुळशीची पानं एकादशीच्या दिवशी तोडू नयेत, तुळशीला स्पर्श करू नयेत. पण खाली पडलेली पानं जी आहेत ती आपण घेऊ शकतो. ती पिकलेली असतील, सुकलेली असतील तरीही चालतील. तर त्यातील तुम्हाला 6 पानं आणायची आहेत. 6 ते 7 पानं तुम्हाला घेऊन यायची आहेत. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे बाळकृष्णांच्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये असतात. तर आपल्याला उद्या त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा करून विधीपूर्वक त्यांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. जिथे आपण स्थापना करणार आहोत तिथे सगळ्यात आधी गंगाजल शिंपडायचं आहे. त्या पूजेची जागा आपल्याला पवित्र करायची आहे. त्यानंतर तिथे एक चौरंग ठेवायचा आहे छोटासा. त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरायचं आहे. त्यावरती भगवान विष्णूंचे म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला गंध, अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत, नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि जी पानं तुळशीची आपण घेतलेली आहेत
ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यातील 5 पानं जी आहेत थोडीशी हळद घ्यायची आणि हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि ती हळद या पानांना लावायची आणि ती 5 पानं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत. बघा, भगवान श्रीहरी विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे आणि तुळशीची पानं देखील त्यांना प्रिय आहे. त्यामुळे हा उपाय केल्याने तुमच्या जर खूप आर्थिक समस्या असतील, धनहानी तुमच्या घरामध्ये होत असेल, कर्जबाजारीपणा झालेला असेल, तर यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडेल. एवढा हा प्रभावी उपाय आहे. आता त्यानंतर तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी, जसं की तुमच्या नोकरीविषयक समस्या असतील, तुमच्या मुलाबाळांच्या काही समस्या असतील, तुमच्या इच्छापूर्तीसाठी जे एक पानं आहे, म्हणजे आपण 6 पानं घेतलेली आहेत, त्यातली 5 पानं आपण भगवंतांना अर्पण केलेली आहेत आणि उरलेलं जे 6वं पान आहे त्यावरती आपल्याला सगळ्यात आधी हळद लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली इच्छा या पानावरती लिहायची आहे. तर छोटंसं जरी पान असलं तरी यावरती इच्छा कशी लिहिणार असा प्रत्येकाला प्रश्न पडू शकतो. तर तुळशीचीच एक वाळलेली काडी तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला तुळशीची काडी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही उदबत्तीची जी काडी असते त्यांनी सुद्धा हा उपाय तुळशीच्या पानावरती करू शकता. तर त्यासाठी थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकाला ओलं करायचं आणि त्या काडीने तुम्हाला या पानावरती इच्छा लिहायची आहे. मग इच्छा तुम्ही अगदी एका शब्दात लिहू शकता, जसं की तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहावा यासाठी तुम्ही त्या पानावरती लक्ष्मीप्राप्ती असं लिहू शकता. जर तुम्हाला खूप वर्षापासून मूलबाळ होत नसेल तर संतती प्राप्ती असं तुम्ही त्या पानावरती लिहू शकता. एकाच शब्दात लिहायचं आहे. जर खूप दिवसापासून तुमच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील किंवा तुमच्याकडे नोकरी नसेल, नोकरी गेलेली असेल, तर नोकरी प्राप्ती असं लिहू शकता. मुलांच्या करिअरविषयक काही समस्या असतील, मुलांना हवं ते करिअर मिळत नसेल, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये त्यांना यश मिळावं असं वाटत असेल, तर एकाच शब्दामध्ये तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे. आता त्यानंतर तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ तुटलेले फुटलेले नसावेत, चांगले अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत. एका प्लेटमध्ये ठेवायचे, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि त्यावरती 1 रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरती हे तुळशीचं पान ठेवायचं. आता या तुळशीच्या पानाला तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केलं तरीही चालेल. आता त्यानंतर हे तुळशीचं पान तुम्हाला एकादशीच्या दिवशी तसंच भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी 4 जून रोजी मंगळवार आहे, तर उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला देवघरात यायचं आहे आणि जिथे आपण हे तुळशीचं पान 1 रुपयाचं नाणं तांदळावरती ठेवलेलं आहे दोन्हीही उचलायचे आहेत. एक लाल रंगाचं कापड घ्यायचं छोटंसं आणि त्यामध्ये हे 1 रुपयाचं नाणं, त्यावरती तुळशीचं पान आणि जे तांदूळ आपण घेतलेले होते त्यातील 21 अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि या कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे. नंतर एका ताटामध्ये एक तांब्या भरून पाणी, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप आणि ही पोटली घेऊन तुम्हाला तुळशीसमोर जायचं आहे. तुळशीला मंगळवारी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर पंचोपचार पूजा करायची आणि ही जी पोटली आहे ती तुम्हाला इच्छा मनोकामना व्यक्त करत तुळशीला बांधायची आहे. तुळशीची जी जाड फांदी असते त्याच फांदीला तुम्ही ही पोटली बांधायची आहे. जेव्हा तुमची इच्छा पूर्ती होईल त्यावेळेस ही पोटली जी आहे ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.